नमस्कार मित्रांनो, शिक्षण कट्टावर तुमचं स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण संस्कृत व्याकरणातील धातुसाधित अव्ययानी पाहणार आहोत. ह्या संस्कृत व्याकरणातील जो हा भाग आहे धातुसाधित अव्ययानी, तो इयत्ता 9वीच्या संस्कृतच्या पुस्तकात आहे. पण असं नाही आहे की हा व्हिडिओ फक्त 9वीच्याच विद्यार्थ्यांनी पाहायचा आहे, तर 10वीचे विद्यार्थी किंवा इतर परीक्षांसाठी संस्कृतच्या वगैरे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पाहू शकतात. ह्या व्हिडिओमध्ये मी त्वांत, ल्यबंत आणि तुमंत अव्यय काय असतं, त्याची रचना कशी असते ते मी तुम्हाला शिकवणार आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. धातुसाधित अव्ययानी शिकायच्या आधी आपल्याला हे माहिती हवं की धातुसाधित अव्ययानी याचा अर्थ काय आहे. ठीक आहे, तर आधी आपण मी अर्थ सांगते तुम्हाला. धातुसाधित अव्ययानीमध्ये धातुसाधित, धातूचा अर्थ काय आहे, क्रिया. ठीक आहे, तर धातुसाधित क्रिया प्रत्यय, धातुसाधीचा अर्थ काय आहे, क्रिया प्रत्यय. दुसरा शब्द काय आहे, अव्ययानी. तर आपण पाहूया अव्ययानी म्हणजे काय. द अव्यय, अव्यय म्हणजे काय, की ज्या शब्दावर लिंग, वचन, विभक्तीचा कोणताही परिणाम होत नाही. लिंग कोणतं, स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुसक लिंग, वचन एकवचन, द्विवचन, बहुवचन, आणि विभक्ती तुम्हाला माहिती आहे, प्रथमा, द्वितीय, तृतीय वगैरे. तर अशा विभक्तींचा कोणताही परिणाम होत नाही त्या शब्दास आपण काय बोलतो, अव्यय असे म्हणतो. जसं उदाहरण मी काय दिले, गत्व आणि उपविश्य. तर हे संस्कृतमधून आहे, तर मी मराठीतून जर उदाहरण सांगायचं झालं तर कशाप्रकारे सांगू शकते बघा. उदाहरण काय आहे की नीताने धडा वाचला, ठीक आहे, हे एक वाक्य. आणि दुसरं, नीताने स्वाध्याय सोडवला, ठीक आहे, तर हे दुसरं वाक्य. तर ह्या दोन्ही वाक्यांना मला जर एकच वाक्य बनवून सांगायचं आहे तर मी कसं सांगणार, की नीताने धडा वाचून स्वाध्याय सोडवला. ठीक आहे, तर इथे वाचून आधी काय होतं, वाचला, आणि आता मी काय बोलते, वाचून. ठीक आहे, आता मी इथे नीताच्याऐवजी जर एका मुलाचं नाव घेतलं, ठीक आहे, सपोज राम, तर मी कसं बोलणार, की रामने धडा वाचला, रामने स्वाध्याय सोडवला. तर मी इथे बघा, वाक्याचं जर एकच वाक्य बनवायचं तर मी कसं बोलणार, रामने धडा वाचून स्वाध्याय सोडवला. ठीक आहे, तर आता इथे वाचून हा जो शब्द आहे तो तसाच राहतो आहे. ठीक आहे, वाचून ना नीतासाठी बदलला ना रामसाठी बदलला, म्हणून म्हणजे हा वाचून हा जो शब्द आहे तो काय आहे, इथे अव्यय आहे. ठीक आहे, तर मग आता आपण धातुसाधित अव्ययानीचा पूर्ण अर्थ आपण काय लावू शकतो ते बघूया. धातुसाधित अव्ययानी क्रियेस प्रत्यय लागून तयार झालेल्या अव्ययांना धातुसाधित अव्यय असे म्हणतात. आता इथे क्रिया म्हणजे एखादा धातू, एखादी क्रिया, त्याला काय लावलं आहे, प्रत्यय. आणि तो प्रत्यय लागल्यानंतर जेव्हा एखादा अव्यय तयार होतो, असा शब्द तयार होतो जो अव्यय आहे, त्याला आपण धातुसाधित अव्यय असे म्हणतो. ठीक आहे, तर आता तुम्हाला स्क्रीनवर एक चार्ट दिसेल धातुसाधित अव्ययानीचा. तर काय आहे की धातुसाधित अव्ययानीचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे पूर्वकालवाचक आणि दुसरं म्हणजे हेतवर्थक. पूर्वकालवाचकमध्ये अजून दोन आहेत, त्वांतम आणि लभ्यंतम, आणि हेतवर्थकमध्ये तुमंतम. आता आपण या एकेकाचा व्यवस्थित अभ्यास करूया आणि त्याची रचना पाहूया. सगळ्यात आधी आपण पाहूया पूर्वकालवाचक. आता इथे जे चार्टमध्ये पूर्वकालवाचक द्वयम लिहिलं आहे, द्वयम म्हणजे ते दोन आहेत ना, त्वांत आणि लभ्यंत, म्हणून ते द्वयम लिहिलं आहे, नाही तर तो पूर्वकालवाचकच बोलतो आपण त्याला. तर आपण त्याचं बघूया की काय व्याख्या आहे ती. आता स्क्रीनवर तुम्हाला एक व्याख्या दिसत असेल पूर्वकालवाचक अव्ययाची, ती मी वाचते. जेव्हा एकच करता एकापेक्षा अधिक क्रिया क्रमाने करतो तेव्हा शेवटचे क्रियापद तसेच ठेवून आधीच्या सर्व क्रियापदांना जे धातुसाधित अव्यय लागते त्या अव्ययांना पूर्वकालवाचक अव्यय असे म्हणतात. आता मी ही व्याख्या तुम्हाला व्यवस्थित समजवते की जेव्हा एकच करता, करणारा माणूस एकच आहे, पण अधिक क्रियात करतो आहे तो, एकापेक्षा जास्त क्रिया तो करतो आहे आणि क्रमाने, एकानंतर दुसरी, दुसऱ्यानंतर तिसरी, तेव्हा शेवटचे क्रियापद आपण तसेच ठेवतो. संस्कृतमध्ये जेव्हा आपण पूर्वकालवाचक अव्ययमध्ये ती रचना करत असतो तेव्हा शेवटचे क्रियापद आपण तसेच ठेवून आधीच्या सर्व क्रियापदांना धातुसाधित अव्यय लावतो. हां, आणि ते जे धातुसाधित अव्यय आपण लावतो त्याला आपण पूर्वकालवाचक अव्यय असे म्हणतो. ठीक आहे, तर आता उदाहरण म्हणजे काय, की आपण सकाळी उठतो, उठल्यावर दात घासतो, ठीक आहे, तसं म्हणजे एकानंतर दुसरी, दुसऱ्यानंतर तिसरी, तिसऱ्यानंतर चौथी, अशी क्रिया. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की पूर्वकालवाचक अव्ययांचे दोन प्रकार आहेत, तर तेच आपण आता वाचूया. पूर्वकालवाचक त्वांत अव्यय, पूर्वकालवाचक लभ्यंत अव्यय. तर आधी मी तुम्हाला पूर्वकालवाचक त्वांत अव्यय काय असते ते समजवते.
पूर्वकल्पवाचक त्वांतव्ययमध्ये पहिला पॉईंट असा की उपसर्ग रहित जे धातू असतात त्यांना त्वांत प्रत्यय लागतो. ज्या धातूंना उपसर्ग रहित म्हणजे काय की ज्या धातूंना उपसर्ग नाही लागला आहे. ठीक आहे, उपसर्ग म्हणजे जो असा शब्द जो एकतर शब्दाच्या आधी लागतो किंवा असं अक्षर जे शब्दाच्या आधी लागतं. उदाहरण म्हणजे सुसंस्कृत. आता सुसंस्कृत म्हणजे संस्कृत हा शब्द आहे पण त्याला उपसर्ग काय लागला आहे, सु. तर सुसंस्कृत हा शब्द तयार झाला. तर उपसर्ग नाही आहे अशाच धातूंना फक्त त्वांतव्यय लागणार आहे. दुसरा पॉईंट म्हणजे त्वांत म्हणजे काय की त्वा अधिक अंतम, म्हणजे असे अव्यय असे शब्द ज्याचा शेवट कशाने होतो आहे, त्वा या अक्षराने होतो आहे. ठीक आहे, अंत कशाने होतो आहे, त्वा या अक्षराने. तिसरा पॉईंट बघूया. तर तिसऱ्या पॉईंटमध्ये त्याचं सूत्र तुम्हाला दिलेलं आहे की कसा त्वांतव्यय बनतो. तर मूळ धातू घ्यायचा आहे, त्याला त्वा बघा जे ब्रॅकेटमध्ये दिसतो आहे ना शब्द तो जोडायचा आहे. ठीक आहे, तर ते दोन जोडले की आपल्याला काय मिळेल, त्वांतव्यय मिळेल. ठीक आहे, आता पुढे आपण त्वांतशी जी रचना आहे ती पाहूया की त्वांतव्यय असेल तर कशी वाक्याची आपल्याला रचना करायची. पण त्याच्या आधी काही लक्षात ठेवायचे पॉईंट आहे ते आपण बघूया काय आहे. तर त्वांत किंवा लबंत जे अव्यय आहे त्याच्या रचनेसमय तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की त्वांत किंवा लबंत अव्यय जे आहे त्याच्यात अपी, तदनंतरम, तथा, च, अथ, अनंतरम, तत्पश्चात इत्यादी जे शब्द आले त्याची रचना करताना, तसेच दोन तीन वाक्य असतील तर दुसऱ्या वाक्यातील कर्ता किंवा सर्वनाम असेल तर ते आपल्याला उत्तर लिहिताना म्हणजे रचना करताना घ्यायचं नाही आहे, त्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे. ठीक आहे, तर आता आपण त्वांतरचनेची काही उदाहरणं पाहूया. तर मी त्वांतरचनेसाठीचा प्रश्न वाचते. रामः शालां गच्छति हे पहिलं वाक्य आहे आणि दुसरं आहे रामः वर्गं प्रविशति. ठीक आहे, त्याचं मराठीत काय होणार की राम शाळेत जातो आणि दुसरं वाक्य राम वर्गात प्रवेश करतो. ठीक आहे, तर इथे पहिल्या वाक्याचं तुम्ही बघाल तर पहिल्या वाक्यात कर्ता कोण आहे, रामः. ठीक आहे, आणि क्रियापद कोणतं आहे, गच्छती. दुसऱ्या वाक्यात कर्ता कोण आहे, रामः, आणि क्रियापद कोणतं आहे, प्रविशती. तर इथे आपल्याकडे दोन क्रियापद आहे, कर्ता भलेही एकच असो, क्रियापद किती आहेत, दोन, गच्छती आणि प्रविशती, म्हणजे एकच कर्ता एकापेक्षा जास्त क्रिया करतो आहे. ठीक आहे, तर आधी आपल्याला बघायचं आहे की जे पहिलंवालं क्रियापद आहे त्याला कुठेही तुम्हाला बघायचं की उपसर्ग लागला आहे की नाही. तर गच्छती गमगच्छ धातू आहे तर त्याला कुठे उपसर्ग नसतो. ठीक आहे, म्हणजे ह्याला उपसर्ग नाही आहे. त्याची त्वांतरचना होणार तर त्वांतरचना करायची आहे तर कशी करणार, तर उत्तर लिहिताना आधी आपण बघूया काय करायचं आहे. तर आधी आपण लिहायचं आहे रामः जसंच्या तसं, त्याच्यानंतर आपण शालां पण जसंच्या तसं लिहिणार, फक्त गच्छतीचं आपण त्वांतरचनेत काय करणार आहे, गत्वा. ठीक आहे, म्हणजे गमगच्छ धातूला त्वा लावणार आहोत आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर जर दुसरं वाक्य बघाल रामः, तर आपण काय बघितलेलं वाक्यामध्ये की जो दुसऱ्या वाक्यातील कर्ता आहे त्याला आपल्याला घ्यायचं आहे का, तर नाही, तर मी कर्ता जो आहे तो काढून टाकला. त्याच्यानंतर बाजूला शब्द वर्गम. ठीक आहे, तर मी लिहिलं वर्गम आणि शेवटचं क्रियापद जसंच्या तसं म्हणून मी लिहिलं प्रविशती जसंच्या तसं. तर माझं उत्तर काय तयार झालं, रामः शालां गत्वा वर्गं प्रविशति, म्हणजे राम शाळेत जाऊन वर्गात प्रवेश करतो. ठीक आहे, तर आता आपण दुसरं उदाहरण पाहूया. आता दुसरं उदाहरण काय आहे की मैथिली पुस्तिकायां लिखती आणि दुसरं वाक्य तत्पश्चात प्रश्न पृच्छती. ठीक आहे, तर आधी तुम्हाला कर्ता ओळखायचं आहे, तर कर्ता आहे मैथिली आणि नंतर दोन क्रियापद. तर पहिलं क्रियापद आहे लिखती आणि दुसरं क्रियापद आहे पृच्छती. ठीक आहे, त्याला मराठीत कसं होणार की मैथिली पुस्तिकायां लिखती, म्हणजे मैथिली पुस्तिकेत लिहिते आणि नंतर तत्पश्चात प्रश्न पृच्छती आणि त्यानंतर ती प्रश्न विचारते. ठीक आहे, तर आता ह्याच्यात दोन क्रियापद आहे, एक तर लिखती आणि पृच्छती. ठीक आहे, हे दुसरं आहे. तर आता आपण लिहिताना कसं लिहिणार आहोत ते पाहूया. तर उत्तर लिहिताना तुम्हाला पहिलं काय बघायचं आहे की कर्ता कोण आहे, तर कर्ता काय आहे, मैथिली. तर तो जसाच्या तसा लिहायचा, मग त्याच्या बाजूला जे काही आहे ते तसंच्या तसं लिहायला सुरुवात करायची. मैथिलीच्या बाजूला काय, पुस्तिकायां, तर मी लिहिलं पुस्तिकायां. आता पहिला क्रियापद आलेला आहे लिखती, तर त्याचा तो अंतव्य काय होणार आहे, लिखित्वा. ठीक आहे, तर मी लिहिलं लिखित्वा प्रश्न
पृच्छती, तत्पश्चात आपण काढून टाकले, कारण की ते मी सांगितलं की च तत्पश्चात वगैरे असे काही शब्द आले तर ते आपल्याला काढून टाकायचे आहेत. ठीक आहे. जर तुम्हाला हे कळत नसेल की कोणत्या धातूबरोबर त्वा लावून नवीन त्वांतव्य कसा तयार करायचं, जसं आता मी लिखतीचं लिखित्वा केलं, मगाशी गत्वा केलं, तर ते जर तुम्हाला जमत नसेल तर मी या व्हिडिओच्या शेवटी एक चार्टसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, तर तिथून तुम्ही पाठांतर करू शकतात किंवा वाचून घेऊ शकतात आणि लक्षात ठेवू शकतात. ठीक आहे. तर आता आपण बघूया की पूर्वकालवाचक लबंत्य अव्यय जे आहे ते कसं असतं. पूर्वकालवाचक लबंतव्य, आता ह्याच्यातला पहिला पॉईंट काय की उपसर्ग सहित असलेल्या धातूंना, म्हणजे असे धातू ज्यांना उपसर्ग आहे त्यांना फक्त लबंत प्रत्यय लागतो, ज्यांना नाही आहे त्यांना आपण मगाशीच बघितलं की त्वांत प्रत्यय लागतो. दुसरा पॉईंट काय तो पाहूया. ल्यप अधिक अंत म्हणजे लबंतम, म्हणजे ज्याचा अंत कशाने होतो, ल्यने, ल्यपने. ॲक्च्युली ल्यपने नाही होत, यने होतो लबंत अव्यय जे असतो ते मी पुढे सूत्रात तुम्हाला सांगेन. तर आपण तिसरा पॉईंट पाहून घेऊया. आता तिसऱ्या पॉईंटमध्ये तुम्हाला लबंत अव्ययाचं सूत्र दिसत असेल तर आधी आपल्याला उपसर्ग लिहायचा आहे. ठीक आहे. म्हणून लिहिले उपसर्ग हा अधिक मूलधातू, मग मूळ धातू जो आहे तो लिहायचा आहे, अधिक ल्यप म्हणजेच य आपल्याला लावायचा आहे शेवटी, म्हणजे आधी उपसर्ग लिहायचा आहे मग मूळ धातू आणि मग य, जसं आपण जोडले तिन्ही तर आपल्याला लबंत अव्यय मिळेल. ठीक आहे. तर आता आपण लबंत अव्ययाची रचना पाहूया. तर आता स्क्रीनवर तुम्हाला लबंत रचनेसाठी प्रश्न दिसत असेल तर मी वाचते. नीरज हा वर्गम प्रविशती, म्हणजे नीरज वर्गात प्रवेश करतो, तदनंतरम आसने उपविशती, त्यानंतर तो बेंचवर जाऊन म्हणजे आसनावर जाऊन त्याच्या जागेवर जाऊन बसतो. ठीक आहे. तर आता बघा, याचं जेव्हा आपण उत्तर लिहिणार तर ते काही वेगळं नसणार आहे, तो अंतरचनेसारखंच असणार आहे. ठीक आहे. तर आता बघूया आपण काय करायचं. आधी आपल्याला दोन क्रियापद शोधायचे. दोन क्रियापद कोणती आहेत, प्रविशती आणि उपविशती. ठीक आहे. आणि कर्ता कोण आहे, नीरज. तर मी आधी लिहिणं नीरज हा, त्याच्या बाजूला काय, वर्गम, तर मी लिहिलं वर्गम प्रविशती. तर प्रविशती चं आपण जेव्हा लबंत रचनेत लिहिणार तर होणार प्रविश्य. ठीक आहे. प्र म्हणजे उपसर्ग, विष हा जो आहे तो मूळ धातू आहे, विष आणि त्याला लागणार य, तर होणार प्रविश्य. ठीक आहे. तदनंतर आपल्याला काढून टाकायचं आहे, त्याच्याच बाजूला आसने, तर मी लिहिलं आसने आणि उपविशती हे दुसरं क्रियापद, शेवटचं क्रियापद आहे म्हणून ते जसंच्या तसं राहणार आहे. तर आपलं उत्तर काय होणार आहे, नीरज हा वर्गम प्रविश्य आसने उपविशती. ठीक आहे. आता आपण दुसरं उदाहरण पाहूया. दुसरं उदाहरण काय, तर भारती आसने उपविशती पुस्तिकायाम लिखती च. ठीक आहे. तर त्याच्यात कर्ता कोण आहे, भारती. ठीक आहे. भारती आसने उपविशती पुस्तिकायाम लिखती च, म्हणजेच काय की भारती बेंचवर बसून एका जागी बसून काय करते, पुस्तिकाया म्हणजे वहीत लिहिते असं समजा. तर आता ह्याच्यात दोन क्रियापदं कोणती आहे, उपविशती आणि लिखती, आणि कर्ता कोण आहे, तर भारती आहे. ठीक आहे. तर आता ह्याचं उत्तर कसं लिहायचं ते आपण पाहूया. तर आता उत्तर लिहिताना आपण काय करणार आहे, पहिल्या वाक्यापासूनच लिहायला स्टार्ट करणार. तर आधी मी लिहिणार भारती आसने, आता पहिलं क्रियापद आले उपविशती, आता त्याची लबंत रचना करायची, कारण की उप हा काय आहे, उपसर्ग आहे, विष हा मूळ धातू आहे, तर आपण काय लिहिणार, उप विष आणि त्याला य लावणार, तर काय होणार, उपविश्य पुस्तिकाया लिख ती, आणि च जो आहे तो आपण काय करायचा आहे, काढून टाकायचा आहे. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय तयार झालं, भारती आसने उपविश्य पुस्तिकाया लिखती. ठीक आहे. आता आपण पूर्वकालवाचक अव्ययाची त्वांत आणि लबंत रचना पाहिली. आता हेतुवर्थक अव्यय काय असतं आणि त्याची तुमंतव रचना कशी असते ते आपण पाहणार आहोत. हेतवर्थकम अव्ययाचा अभ्यास करताना आपल्याला हे माहिती पाहिजे की हेतवर्थकम याचा अर्थ काय आहे, तर हेतू अधिक अर्थकम. ठीक आहे. आणि ह्याला हेतवर्थकम का बोलतात, कारण की हे अव्यय जे आहे ते क्रिया करण्याच्या मागचं उद्दिष्ट किंवा हेतू आपल्याला सांगत असते, म्हणून त्याला आपण काय बोलतो, हेतवर्थकम अव्यय. ठीक आहे. क्रिया करण्यामागचा काय सांगते, हेतू सांगते. आता या हेतवर्थकम अव्ययामध्ये
पूर्वकालवाचकसारखंच तो अंतलबंध कसं होतं तसं इथे काय आहे, तुमंतम आहे. ठीक आहे, तर आपण बघूया की तुमंतम अव्यय काय असतं. हेतवर्थक अव्ययांना तुमंतम का म्हणतात, कारण की तुमंतम हा शब्द कसा तयार झाला आहे, तुम अधिक अंतम, म्हणजे असे अव्ययाचे शब्द ज्याचा शेवट कशाने होतो, तुमने होतो आहे. ठीक आहे, तुम अधिक अंतम, ठीक आहे, शेवट तुमने होतो आहे. आता दुसऱ्या ह्याच्या पॉईंटमध्ये मी काय दिलं आहे, तर त्याचं सूत्र दिलं आहे की तुमंतम अव्यय तयार कसं होतं, तर काय आहे, मूल धातू, म्हणजे आधी मूळ धातू, अधिक तुमून, म्हणजे शेवटी काय लावायचं, तुम लावायचं आहे. ठीक आहे, तर आपण हे दोघं ॲड केले, मूळ धातू आणि तुम, तर आपल्याला काय मिळेल, तुमंतम अव्यय मिळेल. ठीक आहे, आता आपण तुमंतम अव्ययाची काही उदाहरणं पाहूया. तर पहिलं उदाहरण तुम्ही पाहू शकता की रामः पठितुं शालां गच्छति. आता इथे पठितुं जे निळ्या अक्षरात आहे, तुम्ही बघाल की पठी तुम आहे. आता मी सांगितलं की हेतवर्तक जर अव्यय असेल तर त्याला लाशला काय लागायला पाहिजे, की तुम लागायला पाहिजे, जिथे लागलेलं आहे, म्हणजे पठी तुम इथे काय आहे, हेतवर्थकम अव्यय आहे. ठीक आहे, तर आता बघा, रामः पठितुं शालां गच्छति, म्हणजे राम शिकण्यासाठी शाळेत जातो. ठीक आहे, तर आपण प्रश्न कसा बनवू शकतो, की रामः किमर्थं शालां गच्छति, मराठीत बोलायचं झालं तर राम कशासाठी शाळेत जातो, काय बोलणार आपण, राम कशासाठी शाळेत जातो. आता कशासाठी, शाळेत जाण्यामागचं हेतू काय, शाळेत जाण्यामागचं उद्दिष्ट काय, तर शिकण्यासाठी, ठीक आहे, पठणासाठी. ठीक आहे, ते उत्तर काय, पठी तुम, शेवटी काय लागलेलं आहे, तुम, म्हणून हे काय झालं, हेतवर्थक तुमंतम अव्यय. आता आपण दुसरं उदाहरण पाहूया. दुसरं उदाहरण काय, तर देवम पूजयितुं माता देवालयम गच्छती. आता जर इथे जर तुम्ही बघाल, तर पूजयितुं ह्या शब्दाला काय लागलं आहे, शेवटी तुम लागलं आहे, तर हे काय आहे, हेतवर्थक तुमंतम अव्यय आहे. ठीक आहे, तर आता ह्याच्यासाठी संस्कृत प्रश्न कसा तयार होईल, माता किमर्थम देवालयम गच्छती, माता कशासाठी, म्हणजे माता म्हणजे आई, कशासाठी देवालयात, देवळात गेली. ठीक आहे, तर उत्तर काय, देवम पूजयितुं, कशासाठी, काय उद्दिष्ट होतं, काय हेतू होता देवळात जाण्यामागचा, तर देवाला पूजण्यासाठी. ठीक आहे, तर इथे पण काय सांगते, पूजयितुं हा जो अव्यय आहे तो आपल्याला काय सांगते, क्रियेमागचा हेतू सांगत आहे. आता आपण तिसरं आणि शेवटचं उदाहरण पाहूया. तर आता आपण तिसरं आणि शेवटचं उदाहरण पाहूया. आता तिसरं उदाहरण बघा काय आहे, छात्राः खेलितुं क्रीडांगणं गच्छन्ति. आता इथे छात्रः नाही आहे, छात्राः आहे, म्हणजे इथे अनेक वचन आहे, तर अनेक, छात्राः म्हणजेच काय, विद्यार्थी, तर अनेक विद्यार्थी. ठीक आहे, खेलितुं म्हणजे खेळण्यासाठी, क्रीडांगणं म्हणजे क्रीडांगणावर, आणि गच्छन्ती आहे, गच्छती आहे का, नाही, इथे गच्छन्ती आहे, म्हणजे लट लकार प्रथम पुरुषी बहुवचन आहे. जर ती असतं नुसतं तर एक वचन, म्हणजे एक विद्यार्थी, तर आता इथे अनेक विद्यार्थी गेले आहेत म्हणून इथे गच्छंती लावलं आहे. आणि तुम्हाला कळलंच असेल की खेली तुम ह्या शब्दाच्या पाठी तुम लागलं आहे, म्हणजे ते नक्कीच काय असणार आहे, हेतवर्थकम तुमंतम अव्यय असणार आहे. तर ह्याच्यासाठी संस्कृत प्रश्न कसा तयार होईल, छात्राः किमर्थं क्रीडांगणं गच्छन्ती, म्हणजे विद्यार्थी कशासाठी क्रीडांगणावर गेले, तर उत्तर काय असणार आहे, खेली तुम. ठीक आहे, आय होप की तुम्हाला हे सगळं व्यवस्थित कळतं आहे, आणि हा जो त्वांत लबंत आणि तुमंत हे सगळं तुम्हाला व्यवस्थित कळलेलं आहे. तर आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, तुम्हाला एक तक्ता दिसेल ज्याच्यात धातू त्वा ल्यप आणि तुमून असं दिलेलं आहे. तर मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं की मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक चार्ट दाखवणार आहे ज्याच्यावर त्वा असेल तर त्या धातूला कसं लिहायचं, म्हणजे तो अंतरचना कशी करायची त्या धातूची. ठीक आहे, जर लबंत असेल तर रचना कशी करायची आणि तुमंत असेल तर रचना कशी करायची, त्याच्यासाठी एक चार्ट आहे. तर तुम्ही प्लीज याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्ही इथे बघू शकतात की इथे पहिला धातू जो आहे तो आहे दा, म्हणजे देणे. तर बघा, जसं आपल्याला तो अंतरचना करायची आहे तर आपण काय लिहिणार, दत्त्वा.
ठीक आहे. जर आपल्याला ल्यबंत रचना करायची आहे तर सगळ्यात आधी आपल्याला उपसर्ग लागतो, म्हणून इथे काय लिहिले प्रदाय, आणि तुमंतम असेल तर आपण काय लिहिणार दातुम. ठीक आहे, तसंच पास्ता न्या गई वगैरे आहे. अजून एक चार्ट आहे, त्याचाही तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आता स्क्रीनशॉट काढून झाला असेल तर मी तुम्हाला सांगते की हे जे दोन तक्ते आता मी दाखवले ते तुम्हाला 9वीच्या संस्कृतच्या पुस्तकातसुद्धा मिळतील. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थित कळला असेल, त्याच्यात तुम्हाला काही डाऊट्स नसतील. तरीही काही डाऊट्स उरले असतील तर तुम्ही ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता, मी त्याची उत्तरं नक्कीच देईन तुम्हाला. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओखाली लाईक बटन दाबा, हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा. मी या चॅनलवर 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ टाकणार आहे, तर ते पाहत राहण्यासाठी प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.